सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। मी बोलेन दैवी आशीर्वाद असलेला माणूस आहे की खूप सगळ्यांनाच हे भेटत नाही, हा सौभाग्य सगळ्यांना भेटत नाही। 1995 पासून सत्ता आज तागायत लोकांनी एक हाती सत्ता दिलेला हा माणूस आहे। महाराष्ट्रात असा कुठला दुसरा नाव नाहीये। आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक आणि आपल्या जनकार्याचा समाजात ठसा उमटवणारे एक युवा कार्यकर्ता म्हणजे माजी नगरसेवक सूरज पाटील। NMTVशी बोलताना सूरज पाटील यांनी सांगितले की गणेश नाईक एक दैवी आशीर्वाद असलेला माणूस आहे, ज्यांनी लोकांची मने जिंकून 25 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता गाजवली आहे। गणेश नाईक हे नाव वेगळ्या पद्धतीतलं आहे। हा माणूस मी बोलेन दैवी आशीर्वाद असलेला माणूस आहे की खूप सगळ्यांनाच हे भेटत नाही, हा सौभाग्य सगळ्यांना भेटत नाही। 1995 पासून सत्ता आज तागायत लोकांनी एक हाती सत्ता दिलेला हा माणूस आहे। महाराष्ट्रात असं कुठलं दुसरा नाव नाहीये। त्यांनी असेही सांगितले की गणेश नाईक यांच्यासाठी नवी मुंबई ही स्वतःच्या बाळाप्रमाणे आहे आणि ह्या नेत्याचं काम तेवढं चांगलं आहे। या शहराला बाळाप्रमाणे जपणं ज्याला जमतं तो खरा हा पालक आहे। आज नवीमुंबई शहराचं नावलौकिक देशात जर उंचीवर गेलंय तर नवीमुंबई नाव निघाल्यानंतर कुठलाही राजकारणी, किती मोठा व्यावसायिक, किती सर्वसामान्य नागरिक, तळागाळातला नागरिक एकच बोलतो, गणेश नाईक। ते असेही म्हणाले की गणेश नाईक यांची जी योद्ध्याची भूमिका आहे ती पक्ष कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायक आहे। याचं श्रेय गणेश नाईक, ते स्वतः कधी बोलत नाही, ते बोलतात माझ्या नागरिकांचं हे श्रेय। परंतु असा नेता 70 सुद्धा या महामारीच्या काळात खराब पालकत्व स्वीकारून जनतेसाठी रस्त्यावर उतरलाय आणि ती तळमळ त्यांच्या मनातून दिसत असताना आम्हा कार्यकर्त्यांना तरुणाईसुद्धा लाजवतील असं त्यांचं काम चालू आहे आणि म्हणून अशा आदर्श नेत्याचा कार्यकर्ता असलेला आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि अशा नेत्याला ईश्वर उदंड आयुष्य देवो आणि निरोगी आयुष्य देवो ईश्वराला प्रार्थना करतो। सूरज पाटील यांनी गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या। नवीमुंबईकरांच्या ह्या सौभाग्य म्हणजे जे लाभले त्यांना काम करायचं सेवेत, तर हे नवीमुंबईकर करुणामुक्त झाले पाहिजेत, या शहरातून हे संकट निघालं पाहिजे। तर या लढाईसाठी ईश्वर त्यांना हात बळकट देवो, त्यांच्या पाठी शक्ती उभी करो आणि त्यांना यशस्वी करो। हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।